आहे. सध्या गोवंश हत्याबंदीवरून देशभरात वादंग सुरू आहे. ठिकठिकाणी गोवंश मांस किंवा कत्तल करण्याच्या उद्देशानं घेऊन जाणारी जनावरं खाटिकांना पोलीस अटक करत असल्याची बातमी आपण नेहमीच वाचतो आणि बघतोय. याच पार्श्वभूमीवर पोलिसांची तत्परता बेगमपुरा परिसरात दिसून आली. दुपारी 1 वाजेच्या सुमारास एक गाय मोकाट फिरत असल्याचं बेगमपुरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रोडे यांना दिसली. फिरणाऱ्या गायीच्या मालकाचा शोध रोडे यांनी घेतला, परंतु शोध लागत नसल्याचं पाहून ही गाय खाटकांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी या मोकाट गायीला पोलीस संरक्षण कोंडवाड्यात नेऊन सोडलं. कठोर मानल्या जाणाऱ्या पोलिसांचा दुसरा चेहराही यावेळी पाहायला मिळाला.